मुक्रमाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित होणार कधी? टेंडर अभावी विद्युतीकरणाचे काम शून्य, इमारतीचे बांधकाम पूर्ण. सामान्य नागरिकांना अल्पदरात आरोग्याच्या सर्व सोयी सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात. शहरातील व परिसरातील असंख्य रुग्णांचे उपचार हे शहरातच व्हावे यासाठी आरोग्य शासनाने 3 वर्षापूर्वी मुक्रमाबाद शहरात प्राथमिक आरोग्य केंद्राला मान्यता देऊन प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आहे. विद्युतीकरणाचे काम सोडून आज घडीला इमारतीचे पूर्ण बांधकाम झालेले असून संबंधित कंत्राटदाराकडून इमारत ताब्यात घ्या असे लेखी पत्रही 1.5 महिन्यापूर्वीच शासनाला दिले आहे, पण शासनाकडून कंत्राटदारांच्या या पत्राला काही महत्व दिले गेले नाही. त्यामुळे इमारत रुग्णांच्या सेवेत कार्यान्वित होणार कधी, काशी शोभेची वस्तू म्हणून बनून राहणार असा प्रश्न आता नागरिकांना पडलेला आहे. मुक्रमाबाद परिसर हा अतिशय डोंगराळ व मागासलेला भाग असल्यामुळे या ठिकाणी शैक्षणिक, भौतिक, आरोग्य सेवेचा सततचा वणवा राहिलेला आहे आणि आजही कायम असून शहरातील लोकसंख्या आज 20,000 जाऊन पोहोचली असून त्यात अजून भर म्हणजे परिसरातील शेकडो गाव तांडे या शहराला जोडलेली आहेत. या सर्व नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी येथे कार्यरत तुटपुंज्या जागेत असलेल्या व अल्प औषधी पुरवठा असणाऱ्या दवाखान्यावर गेल्या अनेक वर्षापासून अवलंबून असल्यामुळे त्यामुळे अनेक गर्भवती मातांना, अपघात झालेल्या प्रवाशांना व विषारी साप चावलेल्यांना, विषारी द्रव्य प्राशन केलेल्यांना वेळेवर उपचार मिळाला नसल्यामुळे अनेकांना यात आपला जीव गमवावा लागलेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सेवेत एक प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती व्हावी यासाठी शहरातील व परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर येत शासनाकडे आपली तीव्र व आग्रही मागणी लावून धरल्यामुळे नागरिकांचा वाढता रोष पाहून शासनाने 2015 व 2016 या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राला मान्यता देऊन प्रत्यक्ष कामाला मोठ्या दिमाखातही सुरुवात केली. छोटी कामे व विद्युतीकरणाची कामे वगळता इमारतीचे सर्व बांधकाम झाले आहे, त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी सुसज्ज असा दवाखाना झाला असून या ठिकाणी सर्व स्तरातील रुग्णांना वेळेवर व मोफत उपचार होणार आहे. या इमारतीचे पूर्ण बांधकाम होऊन संबंधित कंत्राटदाराने ही इमारत ताब्यात घ्या असे लेखी पत्र शासनाला 1.5 महिन्यापूर्वी दिले असतानाही या पत्रावर शासन काहीच निर्णय घेताना दिसत नाही. त्यामुळे चढाओढीच्या व श्रेय घेण्याच्या राजकारणात येथील प्राथमिक आरोग्य लटकणार का अशी येथील नागरिकांच्या मनात पाल चुकचुकत आहे. यादव गायकवाड, मुक्रमाबाद.